एवढा हा असल्यानंतर लोक येतात पाहतात की हे कसे काय करणार. पण माझ्यावर त्यांनी श्रद्धा ठेवली आणि लाखो रुपये ते का माझ्यावर सपोर्ट केले. त्याला एकच कारण की कलाकार निर्वेशी असावं लागतो, त्यांची बुद्धी चांगली असावं लागते, नीतिवत्ता चांगली असावं लागते. एखादं आपण दुसरं काम घेतलं, पेंटिंग दुसरं घेतलं, ते बळापण त्यांचं काम करायला पाहिजे. त्याचे पैसे दिले नाही पण आपण काम करायचं नाही असं नाही आहे. तुम्ही काम तंत्र करा आणि पैसे केव्हाही मिळतील, पण काम तुम्ही फक्त मनापासून करा, त्यापुढे तुमचं येईल. माझ्याप्रमाणे मी आत्तापही कामं करतो, ते लोकसा फायदाकडे बघत नाही. माझं काम कसं चांगलं होईल, लोकांना कसं पसंत पडेल, लोकांना कसं आवडेल, ह्याकडे बघ. मग लोक ते पाहून आनंद वाटतो आणि मला त्यांचा आशीर्वाद मिळतो, शुभेच्छा मिळतात. आणि आजपर्यंत मी 400 जास्त मजुरी केली. म्हणजे माझा या शिल्पकाराचा एक उंचक म्हणा पाहिजे. तरी पण आज मला तुमच्या जाबाने तरुण चित्रकार यांनी मला सांगितलं ते आपसाहेब आमच्या प्रोजेक्टर आहे, त्याच्या प्रमुख भावने तुम्ही यावे. मी त्याला तात्काळ उत्तर दिलं मी नक्की येणार. आधी त्याप्रमाणे मी 5 वाजता इथं अर्ज झालो. मला कारण काय की चित्रकार कुणी कथा असो त्याला प्रथम द्यायचं काम माझं आहे, त्याला प्रेरणा द्यायचं काम माझं आहे, त्याला गुंत वाढवण्याचं काम माझं आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण जरी असा असलो तर आपण दारा पाहिजे, त्यांना त्याचा मान राखावा पाहिजे असा माझा विचार आहे. त्यामुळे लोक माझा विश्वास ठेवून हे सर्व सोबतात. त्याप्रमाणे शिंदेसाहेबांनी माझा विश्वास ठेवला आणि नक्की येतील असं त्याला वाटलं. आणि मी त्याप्रमाणे आलो, माझा आदर त्याचा केला, मला खूप आनंद झाला. तर विद्यार्थी मी एक लक्षात ठेवा, म्हणजे कुणी मला ती मुले आपल्या जसं चित्र यायची आवड तुम्हाला निर्माण झाली आहे, पण शिक्षण हे महत्त्वाचं आहे. शिक्षण थांबावून हे तुमचं आवडीचं काम करा. शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपली उत्कृष्ट प्रगती होणार आहे. तेव्हा तुमच्या जाऊन मी असा तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी काही शिकलो नाही, काही शिकलो पण तो माझ्या प्रत्येकाने वाढवलं, काय चावडलं. आणि माझ्या कविता वगैरे मी करतो, लेखनही चांगलं असतं. माझं सर्व चित्रकार शिल्पकार त्यांनी चांगली प्रगती करावी असं माझ्या मनापासून वाटतं. कारण मी जशी प्रगती केली त्या भारतातून चित्र निर्माण केली आणि मला सांगतो 19 वर्षापासून माती माझ्या हातात आहे, ती मला कधी सोडून जात नाही. किंवा मी कुठंतरी जायचं म्हणलं तर ती मला आजही येते. कारण तर कामाचा पसारा असा खूप असायचा. मी प्रत्येक वेळी म्हणायचं की हे काम झालं तर आपण अमुक करायला भेटतो, झालं तुझं काम भेटतो, हे काम झालं अमुक. पण असे करता करता मी कुठेही जाऊ शकलो नाही, कारण त्या मातीच्या प्रेमामुळे मला जाऊ शकलो नाही. तेव्हा तुम्हाला एक मातीविषयी दोन वेळेची कविता. मी
आता एक रात्री रात्री 2:30 बसला होतो. माझी सवय आहे, अजूनही सवय आहे. मी विचार केला की माती माझ्या हातून तुटत जाय, कुठे जात जाय, मला कुठे जाऊ देत नाही, ह्याचं कारण काय? एवढं प्रेम माझ्या बाटो कसं काय आहे? तर मला 2 वयाची कविता रोटली. आद वर आज बर दगडत आलो, खेळ आलो त्या बाटीची. ती बाटीच्या जादी मैत्री बाटी, त्या बाटीला जगा आकारा एक बुद्धीज बाटी, तिने जगा आकार बदला एक चटपकार बाटी. शेवटी ती प्रिय माती तर राहील माझा संगती, अशी ही माझी कविता आहे. तर मला असं खूप बरोसं वाटतं, परंतु काय अपहारी काटामुळे मी जास्त आपला वेळ घेत नाही. तर आपण मोठे व्हा, कडे शिका, नऊ लोकी मिळवा, फार्लांमध्ये तुमचे चित्त जावे, अशी माझी शुभेच्छा देतो. आणि एक लक्षात ठेवा, आपले मुख्य आईवडील आई वडिलाच्या पोटी आपण जन्म घेतो, त्याच्यामुळे आपण जगाची सर्व तिचे सौंदर्य पाहतो, ड्रॉइंग करतो, पेंटिंग करतो, हे अनुभव घेतो. हे कोणामुळे? आपल्या आई वडिलामुळे. तेव्हा आई वडील मी जेव्हा जबान आहे त्याला रोज नमस्कार करा, त्याला दुःख होईल असं कधी वागू लागा. ही माझी कळकळची विनंती आहे. आणि तुम्ही मोठे झाला, मुलं झाले, बाळकं आली, त्यामुळे वयोवृद्ध लोकांना आईबापांना आश्रमाची वाट दाखवू नका. ही माझी तुम्हाला कळकळची विनंती आहे. आई वडील म्हणजे परमेश्वर आहे हे जीव होता. आणि आता हा कार्यक्रम तुमचा भव्य दिव्य असा पाहून मला खूप आनंद झाला. विद्यार्थी तुम्ही शिका तिथे आलात, संजय साहेबांचं वर्चस्व वाढवलं. आणि यापुढेही संजय साहेबांनी अनेक संस्था कराव्यात, आम्ही विचारला शुभेच्छा देतो. आणि माझे तुम्हाला दोन शब्द प्रे करतो. सर, अतिशय मौलिक असे विचार माननीय बी आर खेडकर सर यांनी या ठिकाणी व्यतीत केले. सरांनी सांगितलं, सर्वश्रेष्ठ पैसा नाही आहे, सर्वश्रेष्ठ ही कला आहे, सर्वश्रेष्ठ हे आईवडील आहेत. आईवडिलांची पुण्याईस ही आपल्या नेहमी पाठीशी राहील आणि त्यांना आपण कधी विसरू नका, अशी मौलिक जबाबदारी संस्कृती आपल्याला त्यांनी या ठिकाणी व्यतीत केली. सरांचं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद मानतो. सरांचं वय वर्ष 87 आहे, पण ते अजूनही कार्यरत आहेत. तुम्ही प्यार किया तो डरना क्या हे जे गीत या ठिकाणी डान्स बाय द मेल डान्सर लक्ष्मी नारायण वेअरिंग द मास्क ऑफ मधुबाला क्राफ्टेड बाय मिस्टर बी आर खेडकर सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी सत्कार करायचा. कारण की आजचं हे गाणं, परंतु 87 वर्षाचे हे कलामहर्षी यांनी प्रथमच हा मास्कचा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. आणि प्रथम मास्कचा प्रयोग करणारे ते एक कलाप्रेमी म्हणून या ठिकाणी आपल्या संपूर्ण भारतामध्येच नाही तर जगामध्ये ते ओळखले जातात. अशा या कलामहर्षी थोर शिल्पकाराचा आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद मानणं, धन्यवाद देणं जरुरी आहे. यानंतर आपण प्राईज डिस्ट्रीब्युशनचा, तुम्ही ज्या कार्यक्रमाची वाट पाहताय, प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे पारितोषिक वितरित समारंभ आता या ठिकाणी संपन्न होतोय. आणि बरेचसे बच्चे कंपनी या ठिकाणी अतिशय उत्साहित होऊन या ठिकाणी गर्दी केलेली आहे. सर्व कलाप्रेमींना एक अशी विनंती आहे
की कार्यक्रम चालू असताना सर्वांनी शांतता बाळगावी अशी सर्वांना ग्रॅफिटी इन्स्टिट्यूटच्या वतीनं विनंती आहे. आताचा हा प्रयुष जशीबनचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आजचे प्रमुख पाहुणे सुधाकर उर्फ लक्ष्मण खाजगीवाले यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रथम काही बक्षिसांचं वितरण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. देवनाथ शर्मा या विद्यार्थ्यांनी फर्स्ट प्राइज पटकावलेला आहे. माननीय लक्ष्मण खाजगीवाले यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या बक्षिसांचं वितरण करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या विद्यार्थ्याचं चिमून घ्यायचं कौतुक. द्वितीय पारितोषिक आहे आयुषी भक्कर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं बक्षीस स्वीकारा. भक्कर सेकंड प्राइज मानपत्र सर्टिफिकेट आणि ट्रॉफी या स्वरूपात बक्षीस आहे. सुरेश थर्ड प्राइज. रोहन सुरेश विद्यार्थ्याचे शिक्षण शास्त्र त्यांनी सुद्धा हे बक्षीस स्वीकारत आहे. फोर्थ प्राइज या यानंतर फर्स्ट आणि सेकंड मधून प्रथम पारितोषिक आहे आदित्य देसाई फर्स्ट प्राइज. आदित्य याचंही याच्या मुख्याचंही कौतुक सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आणि सर्टिफिकेट देऊन माननीय खासगीवाले यांच्या हस्ते हे पाटील सेकंड प्राइज. तन्वी पाटील माननीय लक्ष्मण खासगीवाले हे या ठिकाणी करत आहेत. अनिश भाटे थर्ड प्राइज. अनिश भाटे भाटे लक्ष्मण कौतुक करत आहेत. माननीय लक्ष्मण खासगीवाले सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन त्याचं या ठिकाणी कौतुक. फोर्थ प्राइज पटवलेला आहे. ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन आदरणीय लक्ष्मण खाजगीवाले हे दिवसा कौतुक या ठिकाणी करत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये यानंतर रिषा गुप्ते फिफ्थ प्राइज या चिमुकीचं कौतुक सुद्धा या ठिकाणी करत आहे. रिषा गुप्ते धन्यवाद सर. या ठिकाणी आपण लक्षात आणणार आहोत एस एस नेरूकर वय वर्ष 82 हे आपल्या इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत आणि थोडक्यात ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. आपल्याकडे इतका भव्य समारंभ पाहून इतका आनंद झाला आहे कारण निवेदकाने मगाशी सांगितलं की 7 वर्षापूर्वी 2007 साली विशालनी एक छोटंसं रोपटं लावलं आणि मला आनंद होतो की त्या रोपट्याचं मी एक पान होतो. मी ज्यावेळेला त्रास जॉईन केला त्यावेळेला सगळी लहान लहान मुलं माझ्या आजूबाजूला असायची आणि मीच एक 75 वर्षाचा त्यांच्यामध्ये होतो. तरीसुद्धा त्यावेळेला ती लहान लहान मुलं जी सुंदर चित्र काढायची ते पाहण्यामध्ये मी तल्लीन होऊन जायचो. या मुलांना कलेची आवड होण्यासाठी विशेषतः विशाल आणि शीतल हे गेले 6-7 वर्ष जे कष्ट घेत आहेत ज्या जिद्दीने काम करतायत भविष्यातले मोठी स्वप्न पाहत आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि ह्या 7-8 वर्षाच्या त्यांच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. 3 वर्ष वॉटर कलरचा मी कोर्स केला आणि आत्ताच 2 महिन्यापूर्वी ॲक्रेलिक कलरमधला छोटासा कोर्स केला. मला इकडे उपस्थित असलेल्या पालकांना एक सांगायचं आहे की आत्ताच्या धावपळीच्या जीवनात ही एवढी मुलांनी इतकी सुंदर चित्र काढली आहेत तर त्यांना
जितका तुम्हाला प्रोत्साहन देता येईल तिथं प्रोत्साहन जरूर द्या. आणि ह्या मुलांमध्ये मला भावी खेडेकर दिसत आहे, भावी खाजगेवाले दिसत आहे. आता त्या दोघांनीही जे मौलिक विचार तुम्हाला सांगितलेले आहेत ते अवश्य मनामध्ये बाळगा. आणि चित्रकलेच्या किंवा कुठच्याही कलेसाठी पाठवायचं की घरामध्ये काहीतरी वेळ घाला म्हणून मुलांना क्लासमध्ये पाठवायचं असं करू नका. इतकी सुंदर सुंदर चित्र त्यांनी काढलेली आहेत. आणि यासाठी मी पुन्हा एकदा विशाल आणि शीतल यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विशाल हा नावाप्रमाणेच विशाल स्वप्न पाहणारा आहे आणि त्याची स्वप्नपूर्ती हो. आणि त्याच्यावर शीतलने अशीच आपली शीतल छाया धरो आणि परमेश्वर त्यांना खूप यश देवो अशी मी प्रार्थना करतो. नेरूळकर यांनी ग्राफिटी इन्स्टिट्यूट्स ड्रॉइंग आर्ट या संस्थेला आणि ह्या संस्थेचे अध्यक्ष माननीय विशाल शिंदे आणि सौ शीतल शिंदे यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद सर. यानंतर आपण थर्ड आणि फोर्थ या वर्गातील विद्यार्थ्यांचं बक्षीस वितरणाचं काम या ठिकाणी करणार आहोत. जगामध्ये नाव आहे, संपूर्ण जगामध्ये त्यांनी अश्वारूढ पुतळे शिवरायांचे असोत किंवा सर्व पॉलिटिक्स आणि सोशलिस्टचे पुतळे अश्वारूढ पुतळे त्यांनी उभे केलेले आहेत. अशा कलाप्रेमी महर्षींना मी अशी विनंती करतो, माननीय बी आर खेडकर साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया पुढील बक्षिसांचं वितरण करावं. बी आर खेडकर साहेबांनी ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन याची गौरव करावा, तिचं अभिनंदन करावं. आणि त्याचबरोबर सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आहे रुजुता दीक्षित. रुजुता दीक्षित शिक्षणाने आहे. थर्ड प्राइज या चमुकीने पटकावलेला आहे. आर श्रीनिधी विद्यार्थिनीने पटकावलेला आहे. तिचं कौतुक माननीय बी आर खेडकर साहेबांच्या हस्ते होत आहे. सर्टिफिकेट आणि प्रियंका अग्रवाल फोर्थ प्राइज. प्रियंका अग्रवाल आहे. प्रियंका अग्रवालने हे चौथं वर्षीस पटकावलेलं आहे. यानंतर फिफ्थ सिक्स क्रमांक काढलेले आहे. प्रथम क्रमांक विजेते आहे उत्कर्ष रानवडे फर्स्ट प्राइज. उत्कर्ष रानवडे मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. उत्कर्ष रानवडे याला ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन माननीय सरांच्या हस्ते याचा सत्कार. भांगरा सेकंड प्राइज पटकावलेला आहे. भंगेरा सेकंड प्राइज पटकावलेला आहे. यानंतर थर्ड प्राइज अथर्व पाटील थर्ड प्राइज पटकावलेला आहे. ते या ठिकाणी होत आहे ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केलं जात आहे. त्यानंतर वैष्णवी गांधीले अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय बी आर खेडकर यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र. सोहम महाजन फिफ्थ प्राइज ट्रॉफी प्रशस्तीपत्र हे या ठिकाणी देण्यात येत आहे. म्हणून देण्यात येत आहे ऋत्विक जाधव या विद्यार्थ्याला आहे उत्तेजनार्थ म्हणून पाचवं बक्षीस. माननीय बी आर खेडकर साहेबांच्या हस्ते हे बक्षीस वितरित आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये विद्यार्थ्याचं हेड ऍडमिनिस्ट्रेटर सौशीतल शिंदे मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. एक आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी दोन बक्षिस या ठिकाणी काढलेली आहेत. प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सिद्धार्थ घेवडे. प्रशस्तीपत्र देऊन या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी कौतुक करावे. देशमुख श्वेता देशमुख इन्स्टिट्यूटच्या हेड मिनिस्टर सौशीतल शिंदे मॅडम यांच्या हस्ते या बक्षिसाचे वितरण या कॅटेगरीमधून. फर्स्ट प्राइज बेस्ट स्किन लाईफ यामध्ये सोबिता मलिक यांनी
बक्षीस पटकावलेला आहे. लाईनमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सोमिता मलिक यांचा सत्कार ओम शिंदे मॅडम यांना. यानंतर मी या ग्राफिटी इन्स्टिट्यूटचे करते कविते संस्थापक यांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. बेस्ट अब्स्ट्रॅक्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे मयुरी पांढरे संस्थापक फाउंडर मेंबर यांच्या हस्ते या ठिकाणी. बेस्ट कॅनव्हास सॉरी बेस्ट स्केचिंगमध्ये गायत्री रोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. प्रथम क्रमांक पटकावलेला आहे विशाल शिंदे यांच्या हस्ते सर्टिफिकेट. आणि कॅनव्हासमध्ये वैशाली अगरवाल यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला. या संस्थेचे फाउंडर माननीय विशाल शिंदे यांच्या हस्ते ट्रॉफी आणि लँडस्केपमध्ये सोनल शेखरी यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे माननीय विशाल शिंदे ट्रॉफी. आणि हा बक्षीस वितरण कार्यक्रम संपलेला आहे. या आणि या ग्राफिटी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष फाउंडर ज्यांनी हा छोट्याशा रोप्याचं विशाल घटवृक्षामध्ये रूपांतर केलं असे विशाल शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रम थर्ड स्टँडर्डची मुलगी देणार होती प्रियांका अगरवाल, काही कारणास्तव होऊ शकला नाही, पण तिचं चित्र मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर मिळेल का आपल्याला ते चित्र? कॅनव्हास पॅनलला आहे ते कुठेतरी, मी हे पाहिलंच आहे. ती थर्डला आहे आत्ता, सेकंडमधून थर्ड काढली गेली, ती आता थर्डला गेली आहे. ती सेकंड स्टँडर्डला होती. तिचं हे कॅनव्हास पेंटिंग आहे. म्हणजे मी हे का दाखवतोय, कारण ती ह्याचा डेमो दाखवणार होती. कारण मी काल धरून पाहतोय, जसं आम्ही लावलं आहे किंवा आज सकाळी पण बरेचसे जण जे प्रदर्शन बघायला येतात त्यांच्या चर्चेमधून मला कळत आहे की अरे सेकंडच्या मुलं काय एवढे काढणार आहेत का ड्रॉइंग, एवढं त्यांनी थोडीच काढलं असेल, टीचरनी काढलं असेल. त्याच्यासाठी हा डेमो होता की नाही हे ह्याच मुलांनी काढलं आहे. कारण बरेचसे ड्रॉइंग्स आहेत, तसं उत्कर्ष रानवडेचं ड्रॉइंग आहे, तुकाराम महाराजांचं खूप छान ड्रॉइंग आहे. म्हणजे बरीचशी अशी मुलं आहेत की ज्यांचे ड्रॉइंग त्यांच्या एजपेक्षा खूप जास्त चांगले आहेत. ते काय आहेत मी म्हणजे माझ्या क्लासचं मार्केटिंग करतो म्हणून सांगत नाही. ही प्रियांका म्हणजे सुरुवातीला मी क्लास चालू केला होता त्यावेळेस एकदम बेसिक ड्रॉइंगचे कोर्सेस शिकवायचो आम्ही. तर ते बोरिंग व्हायचं, म्हणजे कारण बेसिक शिकून एक 5-6 महिन्यानंतर मुलांना बोर व्हायचं की काय, त्यांना तर काय ड्रॉइंग करायचं होतं, आम्हाला बेसिक शिकवावं असं वाटायचं. काही मुलं एक दोन वर्ष कंटिन्यू झाली त्यांनी क्लास सोडला. पण आता जसं जसं पुढे वेळ जात चाललाय आणि ते ड्रॉइंग करत चालले तशी तशी ही क्वालिटी बाहेर पडत चालली. म्हणजे प्रियांका जवळजवळ ज्युनियर के जी पासून थर्ड स्टँडर्डपर्यंत कोर्स क्लासेसला येते, तिची क्वालिटी आज दिसते. सोम महाजन म्हणून एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याचं ड्रॉइंग हे जवळजवळ GD Art सेकंड इयरच्या लेवल एवढं आहे. तो आत्ता 7th स्टँडर्डला आहे. म्हणजे GD Art सेकंड इयर, म्हणजे मी जेव्हा शिकत होतो जेव्हा मी जसे चित्र काढायचो तो 7th काढतो, एवढं चांगलं त्याचं लेवल आहे. या सर्व मुलांचं कौतुक करण्यासाठी आपल्याला जे मान्यवर लाभले त्यांचं मी प्रथमतः धन्यवाद देतो. B.R. खेडकर सर वय वर्ष 87 जवळपास, म्हणजे 87 वय असताना सुद्धा ते ड्रॉइंग करतात आहे. शिल्पकलामध्ये त्यांचं काम चालू आहे. शिल्पकलेत 18.5 फूट ते आत्ता पण पुतळे करतात आहे. 18.5 फुटाचा पुतळा करणं म्हणजे जोक नाही. एवढं मातीचं काम करायचं झालं तरी 2-3 वेळा पडतं, माती लावली की पडते. ते 18.5 फुटापर्यंत काम करतात. महाराष्ट्रात कर्नाटक या बऱ्याचशा भागामध्ये त्यांचे असे नामांकित पुतळे आहेत की जे ज्याला पाहून लोक मोठी झालेली आहेत. म्हणजे साताऱ्याचा एक पुतळा आहे त्यांचं, कोल्हापूरचा शिवाजी विद्यालयाचा कोल्हापूरचा एक पुतळा आहे ज्याला 40 पूर्ण झाली तिथे फिट करून. 40 तो तिथे बसवला होता. मग त्या पुतळ्याकडे पाहून तिथले विद्यार्थी, त्या स्टॅच्यूकडे पाहून तिथले विद्यार्थी मोठे झाले. ते शोधत आले की हा पुतळा कुणी बसवलेला आहे बाबा. 40 त्यांना तिथे इन्व्हाइट केलं गेलं, त्यांचा तिथं सत्कार झाला. त्या म्हणजे एखादा आपलं एखादं लँडमार्क असतं की जसं आपण म्हणतो की बाबा मी हे कायम पाहिलं, जसं लिबर्टी आपलं जी अमेरिकेत जे हे आहे जे स्टॅच्यू आहेत किंवा बरेचसे पुतळे आहेत, तसे आपल्या महाराष्ट्रातले असंख्य पुतळे हे खेडकर सरांनी केलेले आहेत. एक शिल्पकलेला त्यांनी
एक ओळख करून दिलेली आहे, एक ओळख दिलेली आहे शिल्पकलेला. मुघले आजमपासून फिल्म इंडस्ट्रीपासून ते काम करतात. जेव्हा साधारणतः मी यांना जेव्हा इन्व्हाइट करायला गेलो होतो, काहीतरी 9:30 वेळ होती रात्रीची, मी फोन केला म्हटलं मी आलेलो जरा उशीर झाला. नाही नाही म्हटलं या तुम्ही, काय हरकत नाही. 9 पासून 11 पर्यंत त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या ड्रॉइंग आहे म्हणजे ड्रॉइंग शिल्पकलेवर. म्हणजे निश्चितच त्या चित्रकलेला किंवा नवीन चित्रकारांना किंवा नवीन संस्थांना मदत करतात किंवा त्यांना प्रोत्साहन देतात हे तुमच्या लक्षात पण आलं असेल. तसंच सुधाकर खाजगीवाले सर, मूळ स्केचिंग असतं, शिल्पकला असू किंवा कुठल्याही विषयावरचं ड्रॉइंग असू, ज्याचं बेसिक हे स्केचिंगपासून सुरू होतं, त्याचे ते स्केचिंगचं जर नाव घेतलं गेलं महाराष्ट्रात तर त्यांचं घ्यावंच लागणार. त्यांच्याशिवाय स्केचिंग हा विषय पूर्ण होऊ शकत नाही. ज्यांची साधारणतः 20 भाषांमध्ये वेगवेगळ्या पुस्तकं, स्केचिंगची पुस्तकं निघालेली आहेत 20 भाषांमध्ये. ते स्वतः चिनारची पाने म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. काश्मीरमध्ये ते 6 महिने त्या निसर्गामध्ये कसा बदल होतो त्या विषयावर त्यांनी स्टडी करून त्याची व्यक्तिचित्र केलेली आहे. त्यांनी स्वतः ते पुस्तक लिहिलेलं आहे. जाहिरात कलेमध्ये त्यांचं बरंचसं वर्षाचं योगदान आहे. महाराष्ट्र बँकेचा लोगो त्यांनी केलेला आहे, जो लोगो आपण सगळे पाहतो. असे बरेचसे कमर्शियल कामं पण त्यांनी केलेली आहेत. ते सर आपल्याला इथं लाभले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यामध्ये माझा सर्व स्टाफ, पिंपळे सौदागर, बाणेर, आऊन, बावधन, हा सर्व स्टाफ मला सहकार्य केलं. मी सर्व स्टाफचे धन्यवाद देतो. माझे मित्र आपण सर्व इथे आलात, तसेच माझी मिसेस शीतल शिंदे, जे मी सुट्टीवर असताना चांगल्या पद्धतीने ब्रँच बघतात, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, जे नेरूरकर सरांनी जे मनोगत व्यक्त केलं, त्यांची सुरुवात अशी होती की मी त्या रोपट्याचं एक पान होतो, पान नाही आहे ते, त्यांचं ड्रॉइंग खूप चांगलं आहे. म्हणजे त्यांनी पहिला कोर्स केल्यानंतर स्नेह आपल्या वायरलेस कॉलनीमध्ये, तिथे पहिलं प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं. आणि साधारणतः 18 पेंटिंग्स पहिल्याच दिवशी सेल झाले होते. एखाद्या मोठ्या चित्रकाराची पण सेल होत नाही एवढा सेल होता पहिल्या दिवशी. आणि बरेचसे प्रदर्शन प्रदर्शित चित्र त्यांची सेल होतात. ते आम्हाला लाभले हे आमचं भाग्य आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो, माझ्या सर्व टीमला, आणि थांबतो. धन्यवाद सरांनी आपणा सर्वांचं आभार या ठिकाणी मानलेलं आहे. पाहुण्यांचं मनोगत या ठिकाणी झालं, त्यांचंही आभार मानलेलं आहे. आता सर्वश्री आभार या ग्राफिटी इन्स्टिट्यूटच्या हेड ॲडमिनिस्ट्रेटर आणि विशाल शिंदे यांच्या सहचारिणी सौ शीतल शिंदे मॅडम या ठिकाणी आभार व्यक्त करतील. मी जास्त काही म्हणजे बोलणार नाही, फक्त सर्वांचे आभार मानते. इथल्या इथे प्रमुख उपस्थित पाहुणे आणि जे मान्यवर मंडळी आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. उत्साहात सर्व कलाप्रेमी आणि सर्व त्यांचे पॅरेंट्स सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी पार पाडलेला आहे. आजचा हा कार्यक्रम संपलेला आहे. डिस्प्ले लावणार आहेत, ज्या कलाकारांना म्हणजे मोह आवरता येणार नाही अशी चित्रे या ठिकाणी आहेत त्याचे डिस्प्ले या ठिकाणी लावणार आहेत. तर ज्यांना पाहिजे असतील त्यांनी ते या ठिकाणी पार्टिसिपेटची सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी वाटली जाणार आहेत. तर त्यांनी थांबावं आणि हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी ग्राफिटी इन्स्टिट्यूटच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू.